आपण सध्या नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ अर्थातच SRT विद्यापीठाच्या गेटच्या समोर आहोत. आपण बाजूला पाहू शकता या ठिकाणी या बाजूला हा पोलीस बंदोबस्त दिसतोय. पोलीसच्या दोन गाड्या आहेत. बाजूला आपण पाहू शकता की विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन चालू आहे. एकूणच विद्यापीठानं जी अवलंबिली परीक्षा पद्धत आहे त्या परीक्षा पद्धतीच्या विरोधात आज सकाळपासून हे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. एकूण त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी वगैरे केल्या जाते. एकूण त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. परीक्षेसाठी योग्य कालावधी न मिळाल्या कारणाने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. सर, कारण ते महाराष्ट्राची 12 विद्यापीठ 4 पैकी सोलापूर, नागपूर, जळगाव या विद्यापीठाने MCQ पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. परंतु नांदेड या पिनसुटीनं आपल्या तांत्रिक अर्जीने विद्यार्थ्यांचा अन्याय करत लेखी परीक्षेची तयारी केली आहे. परंतु कॉलेजने काही विद्यार्थ्यांनी शिकवत नसताना सुद्धा थेरी पेपर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. विद्यापीठ प्रशासनाचं काय म्हणणं आहे? एकूणच विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. प्रशासनाच्या वतीनं त्यांना आवाहन करण्यात येतं की या पद्धतीने आंदोलन करू नका, या पद्धतीचं आवाहन करण्यात येतं. मात्र विद्यार्थी काय या ऐकण्याच्या अवस्थेत नाही आहेत. बाजूला आपण इतरही विद्यार्थी आहेत. काय मागणं आहे? पेपर एक समान झाले पाहिजे आणि MCQ पॅटर्न झाले पाहिजे. एका विद्या सोलापूर युनिव्हर्सिटी एका दिवसामध्ये डिसिजन चेंज करू शकते तर हे कुलगुरू काय डिसिजन चेंज करू नाही शकत. हे सगळ्याला पॅटर्न एकच झाला पाहिजे. आता तुम्ही सगळे या ठिकाणी विद्यार्थी आहेत, कोणकोणत्या फॅकल्टीचे किंवा शाखेचे विद्यार्थी आहेत? लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत, BCA सगळे विद्यार्थी सगळेच आलेले आहेत. याविषयी तुम्ही काय पत्रव्यवहार केला होता? पहिले आम्ही आलो होतो पण आमचं ते सर्व नाकारले. आपण विद्यार्थी आहेत, बाजूला त्यांचं काय म्हणणं आहे आपण तू कोणत्या शाखेची विद्यार्थिनी आहेस? तुझा अभ्यास झालाय? आता तुमचं जे SRT विद्यापीठ आहे या विद्यापीठामध्ये किती सेमिस्टर तुमचे क्लास झालेले आहेत आतापर्यंत? म्हणजे कोरोनाचा जो कालावधी आहे जवळपास 2.5 वर्ष एक पण नाही झाला. सगळं ऑनलाईन झालं. बरं, ऑनलाईन पद्धतीमध्ये तुमचा अभ्यास झालेला आहे का? ऑनलाईन पद्धती तुम्हाला मान्य आहे का? त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे. एकाएकानं बोला, तुमची बाजू मी मांडण्यासाठी प्रयत्न करतो. तुम्हाला त्या ऑनलाईन पद्धतीमध्ये जे काय अध्यापन करण्यात आले तुम्हाला ती समजले का? हळूहळू एकाय करून घेतो. हा, किती तू कोणत्या वर्गात आहे? अभ्यास झालेला काय मागे पाहिजे? थेरॉटिकल असेल तर पहिला क्वेश्चन तरी MCQ द्यायला पाहिजे. कारण पहिला क्वेश्चन आहे तो MCQ पॅटर्न आहे, सगळे थेरॉटिकल आहेत. आणि आमचं म्हणणं आहे की सगळे थेरॉटिकल घेऊ, पण असं शक्य नाही ना. 2 महिन्यात काय अभ्यास करणार? 2 महिन्यात 15 दिवस 1 महिन्यात सेशनमध्ये चाललाय. शिकवतील काय? ते एक युनिट पण झालं नाही आजपर्यंत. कुठला सब्जेक्ट? कोणता सब्जेक्ट? विद्यापीठाचं या संदर्भात तुम्ही तुमची बाजू मांडली असेल काय झालंय का तुमचं? काही बरं काय म्हणतो विद्यापीठ प्रशासनानं काय बोलतं झालंय विद्यापीठ काय बोलतंय त्यांनी बोलूच देत नाही सर. पोस्टपोन करू 8 दिवस. 8 दिवसात काय होणार आहे? सिलेबस पूर्ण शिकवणं चाललंय.
एकूणच या विद्यार्थ्यांनी आपल्या बाजूला आहेत म्हणजे सर्व फॅकल्टीच्या जवळपास बीसीए असेल एमबीए असेल लॉचे विद्यार्थी असेल विद्यापीठाच्या ज्या काही शाखा आहेत त्या शाखेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी जमलेले आहेत. विद्यापीठ गेल्या 2.5 वर्षापासून जे कोरोनाचा कालावधी होता त्या दरम्यान जी ऑफलाईन शिक्षण पद्धती आहे ती बंद होती आणि ती ऑनलाईन झाली. मात्र ऑनलाईन दरम्यान सुद्धा या ऑनलाईन प्रशिक्षण पद्धतीमध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम येणे किंवा ते अध्यापन होते वेळेस न समजणे त्या कारणामुळं यांना जो अभ्यासक्रम किंवा उद्या परीक्षा द्यायची आहे ती अवगत झालेलं नाही. दरम्यान ही काही जी काही शिक्षण पद्धती आहे त्यानुसार न घेता एमसीक्यू पद्धतीनं हे पेपर व्हावेत अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते. बरेचसे बाजूला विद्यार्थी आहेत आपण त्यांचं म्हणणं काय हे पण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बरेचसे बाजूला पाहू शकता की बरेचसे विद्यार्थी आपल्या ठिकाणी काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया आणि एकूणच विद्यापीठ प्रशासन काय बोलते ना बोला काकांना बोला काय म्हणणं काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे विद्यापीठाच्या हे जे विद्यार्थी आहेत त्यांची मागणी होती एक तर टाइम पिरियड एक्झाम पोस्टपोन नाहीतर मग याला एमसीक्यू पद्धतीने घेण्यात याव्या. पण एका कोर्टाचा निर्णय आलेला आहे की सर्व विद्यापीठांनी तुम्ही विद्यार्थी आहेत का नाही विद्यार्थी कुठे आहे विद्यार्थी मी जिल्हा अध्यक्ष आहे आणि मी स्वतः सुद्धा स्टुडंट आहे माझी सुद्धा एक्झाम आहे फायनल सेमची. सगळे 2 वर्ष झाले विद्यार्थ्यांनी कोविड मध्ये ऑनलाईन एक्झाम दिली होती एमसीक्यू ऑनलाईन एक्झाम दिली होती. तर आमची एवढी मागणी होती की बाबा ऍटलीस्ट फायनल सेमच्या तरी विद्यार्थ्यांची एमसीक्यू पद्धतीने व्हावी ऑफलाईन व्हावी पण एमसीक्यू पद्धतीने व्हावी आणि याच्यामुळे 2 वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी पेनसुद्धा घेतले त्यामुळे विद्यार्थ्यांचा रिझल्ट खराब लागण्याची शक्यता आहे युनिव्हर्सिटीचा रिझल्ट डाऊन लागण्याची शक्यता आहे आणि काही भरपूर अडचणी फार्मसीवाल्यांचा सिलेबस कम्प्लीट नाहीये फार्मसीवाल्यांचा सिलेबस कम्प्लीट नाहीये. एका महिन्यात एक सेमिस्टर झालेच नाही एका महिन्याच्या गॅप नंतर लगेच दुसरं सेमिस्टर आले अशा भरपूर अडचणी आहेत. आमची विद्यापीठाला एकच मागणी होती की जे सिलेबस काही जण विद्यापीठाचं काय म्हणणं या विद्यापीठाची आमची मागणी एकच होती की जे 14 युनिव्हर्सिटीने जे निर्णय घेतलाय सर्वोच्च न्यायालय कोर्टाच्या आदेशानुसार त्या पद्धतीनं तिथं पण एमसीक्यू पद्धतीनं व्हाव्यात आमची एवढी मागणी होती. पण युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे की एक्झाम पोस्टपोन होतील एमसीक्यू होणार नाही यासाठी आम्ही आधी आलो होतो पोस्टपोन होण्याची शक्यता एवढी त्यांनी दर्शवलेली आहे. एकूणच या ठिकाणी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आले विद्यार्थी पण आहेत. बाजूला आपण पाहू शकता की या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये ज्येष्ठ नागरिक तुम्ही आंदोलनात सहभागी झालेले आहे काय लॉ स्टुडंट आहे लॉ स्टुडंट आहे संबंधित हे जे आहेत हे लॉचे स्टुडंट आहेत आणि आता आषाढी वारी निघालेली आहे. आषाढी वारीमध्ये संबंधित या आषाढी वारीचाच पेहराव करून या ठिकाणी आहेत लॉचे विद्यार्थी आहेत आणि त्या पद्धतीनं यांचं काय मागणी आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय सांगा मी विजय किशनराव देशपांडे फ्रॉम शिवाजी लॉ कॉलेज परभणी लॉ म्हणजे लॉ स्टुडंट थर्ड इयर. माझं असं मत आहे की विद्यापीठाचे जे हायकोर्टाचा जो डिसिजन झालाय भालुशा मॅडम जे रिट पिटिशन टाकलेले त्याच्याप्रमाणे 13 विद्यापीठं जे एकत्र आहेत त्याच्यामध्ये हे नांदेडचं विद्यापीठ पण आहे. नांदेडचं विद्यापीठ ऑटोनॉमस नाहीये माझ्या माहितीनुसार. तर त्यामुळं जे नियम झालेले आहेत ते ऑफलाईन ऑनलाईन एमसीक्यू हा नियम लागायला पाहिजे. इथं ह्या एक्झाम पोस्टपॉन होऊन आमची एमसीक्यू ऑफलाईन किंवा ऑनलाईन इतर विद्यापीठाला एमसीक्यू पद्धतीनं दिलेलं आहे का दिलेलं आहे सोलापूर संत गुरुजी महाराज गोंडवाना विद्यापीठ अमरावती विद्यापीठ किती विद्यापीठाची नावं सांगतो 6 विद्यापीठांना ऑनलाईन एमसीक्यू आहे. ऑफलाईन एमसीक्यू ऑफलाईन पद्धती संदर्भात जे काही रामानंद तीर्थ विद्यापीठ आहे त्यातून तुमचं काय म्हणणं आहे प्रशासन जे विद्यापीठ प्रशासन काय जे आहे ते त्यांनी सांगितलं की आपलं जे सुरू डिक्लेअर झालं होतं आधी रिटर्न एक्झामिनेशन थेरॉटिकल पेन पेपर एक्झाम तर त्याप्रमाणेच होणार आहे असं यांचं मत आहे. सर्वांसोबत आपण आहोत आम्ही आमच्या अधिकारासाठी स्ट्रगल करणं हे आमचं काम आहे. तुम्ही एक्झाम ठेवा एक तर एक्झाममध्ये जो वायवा असतो
प्रॅक्टिकल व्हावा, त्याच्यामध्ये दोन तीन दिवसाच्या अंतरानंतर एक्झाम आमची म्हणजे रिटर्न एक्झाम. आता मागणी हीच आहे आमची, रिटर्न एक्झाम पोस्टपोन करून आम्हाला ऑफलाईन एमसीक्यू किंवा ऑनलाईन एमसीक्यू द्यावं, ही आमची राईट मागणी आहे. आणि क्वेश्चन बँक पण भेटले नाही कोणत्या. एकूणच इतर विद्यापीठामध्ये असेल, जसं कोकणा विद्यापीठ असेल, औरंगाबाद विद्यापीठ असेल, जळगाव विद्यापीठ असेल, त्या विद्यापीठामध्ये ऑफलाईन पद्धती व एमसीक्यू पद्धतीनं परीक्षा घेण्यात येत आहेत. दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये सुद्धा याच पद्धतीच्या एमसीक्यू पद्धतीचा परीक्षा व्हाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते. सकाळी जवळपास 10 वाजल्यापासून हे आंदोलन चालू झालेलं आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाचाही बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे. मात्र विद्यार्थी हे आपल्या गोष्टीवर ठाम आहेत. अद्यापपर्यंत तरी विद्यापीठ प्रशासनानं कोणतीही या गोष्टी संदर्भात ठोस अशी भूमिका घेतलेली नाही. दरम्यान हे विद्यार्थी एमसीक्यू पद्धतीनंच अभ्यासक्रम पूर्ण परीक्षा पद्धती घेण्यात यावी या मागणीवर मात्र ठाम आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, एबीपी माझा, नांदेड.